प्रश्न खूप दिवस खरं तर डोक्यात होता, तुम्हाला कधी कधी विचारेन म्हणतो, आज या पब्लिक प्लॅटफॉर्ममध्ये विचारायचं आहे. बऱ्याचदा म्हणजे हे सगळं सुरू असताना तुम्ही म्हणाल होतात की या सत्तांतरामध्ये माझा सुरुवातीला म्हणाल की माझा काही याच्यात रोल नाही. एकनाथ शिंदे जेव्हा बहुमताला सामोरे जात होते तेव्हा त्यांनी तुमच्याकडे हात दाखवत म्हणाले की खरे कलाकार हेच आहेत. नंतर मध्यंतरी एक मंत्री म्हणतात की 150 बैठका सत्तांतरासाठी झाल्या. तुमचा नक्की काय रोल होता या सगळ्या सत्तांतरामध्ये? 150 बैठका कोणी घेतल्या मला माहिती नाही, पण अल्टिमेटली सत्तांतर झालं आणि शिवसेना आणि भाजप सोबत आली तर माझा रोल त्यावेळेस येतोच. त्यामुळे मी असं म्हटलं की सुरुवातीला माझा रोल काही नव्हता, पण जिथे अपॉर्च्युनिटी दिसली की हे 40 लोक नाराज आहेत, हे बाहेर पडलेले आहेत, त्यावेळी आम्ही घरी बसून भजन थोडी करायचं असतं, आम्हाला तर सरकार स्थापन करायचंच आहे. त्यामुळे मग जो काही रोल करायचा तो केला. पण तुमच्या शिंदेसोबत किती बैठका झाल्या त्या काळामध्ये? तुमच्या शिंदेसोबत किती बैठका झाल्या? बैठका गुप्त बैठका अशा किती झाल्या? किती बैठका झाल्या या संदर्भात एक पुस्तक नाही, म्हणजे तुमच्या होत होत्या बैठका आणि त्याच्यात दिल्ली पण इन्वॉल्व्ह होते ऑपरेशनमध्ये. काही गोष्टी योग्य वेळी बाहेर येतील, मी तुम्हाला नक्की सांगेन. सगळ्या गोष्टी अशा सांगायच्या नसतात. पॉलिटिकल स्ट्रॅटेजी जी असते ती सगळी रिव्हील केली तर मग ती स्ट्रॅटेजी यशस्वी होत नाही. तुम्ही मागे म्हणाल होतात की पुस्तक लिहिणार आहे, तुमच्या खरं तर पुस्तकाची काय होत आहे? मला पुस्तक लिहायचं आहे, पण नवीन नवीन घटना घडतात आणि त्याच्यामुळे परत मला ते मागे यावं लागतं. तर त्याच्यामुळे आता मी आपला विचार करतोय की एकदा सगळा घटनाक्रम होत झाला 24 नंतर लिहू. म्हणजे अजून काही घटना बाकी आहेत? घटना रोज होतातच ना, काही ना काही करायचं काय. पण या नवीन घटनेमध्ये काही नवीन कलाकार नवीन किरदार असे काही येतील का? बघा, राजकारण हे असं असतं, हे फार डायनामिक असतं. याच्यामध्ये आज तुम्ही काय म्हणताय आणि उद्या काय होणार आहे या संदर्भात काही त्याचा संबंध नसतो. त्याच्यामुळे मला असं वाटतं की आपण म्हणजे आजच्या परिस्थितीमध्ये कदाचित मला काही दिसत नाहीये, उद्या घडू शकतं एखादी गोष्ट, आणि म्हणून मला असं वाटतं की सगळ्यांनी वाट पाहिली पाहिजे.